प्रजासत्ताक दिनी एका शाळकरी विद्यार्थ्यांना दिलेल्या भाषणाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि गाजला सुद्धा. यात या मुलानं भारतातील लोकशाहीवर खूप सुंदर आणि प्रभावी असं भाषण केलं होतं. या मुलाचा शोध एबीपी माझानं घेतलाय आणि या मुलाशी आपण गप्पा मारूच, तत्पूर्वी त्याचं भाषण आपण पुन्हा एकदा ऐकूया पाहूया. या दिवसापासून देशात लोकशाही सुरू झाली. मला लोकशाही खूप आवडते. त्या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता, भांडू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकता. पण मला तर मक्कर धिंगाणा करायला, घोडे करायला, रानात फिरायला, लाकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. असे केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात. पण माझ्या गावातले बारकाले पोरं माझे नाव सरांना सांगतात, सर मग लोकशाहीची मुले आतंकवादी जशी पायदळी तुडवतात, सर मला कधी कधी तशी पायदळी तुडवतात, कधी कधी कोंबडा बनवतात आणि मला म्हणतात बऱ्या तुझं वागणं लोकशाहीला धरून नाही, तुझ्या तक्रारी फार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब पोरगा तुम्हाला आपल्या तालुक्यात सुद्धा मिळणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो. जे लोकशाहीचे तेव्हा चिमुकल्याचं भाषण व्हायरल झाल्यानंतर एबीपी माझानं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि या मुलाचा शोध घेतला. या मुलाचं नाव आहे कार्तिक वजीर आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवल गावातला तो आहे. कसा आहे कार्तिक, त्याला नेमकं काय काय आवडतं, आपण थेट त्याच्याकडूनच जाणून घेऊया. प्रजासत्ताक दिनी लोकशाहीवरती भाषण करणाऱ्या एका चिमुकल्याचा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ, त्यातील हा चिमुकला नेमका कोण आहे, त्याचं गाव कुठलं, हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला, याशिवाय त्याचे आईवडील काय करतात, ह्या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी एबीपी माझानं एक शोधमोहीम आखली आणि आमचा शोध प्रवास एका ठिकाणी थांबला, तो म्हणजे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या रेवल गावामध्ये. हा नेमका चिमुकला कोण आहे याचा शोध एबीपी माझानं घेतला आणि हा आहे कार्तिक वजीर. पहिलीमध्ये इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतो. या कार्तिकशी आपण या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. कार्तिक, मला सांग तू कितीमध्ये आहेस? पहिली. पहिलीमध्ये. कुठल्या शाळेचं नाव काय तुझ्या? जिल्हा परिषद. बर. मला सांग, तुला खोड्या करायला आवडतं म्हणून ऐकलं आम्ही. हो ना. मला गावामध्ये दोन चार तुझ्या मित्रांनी सांगितलं की तू खूप खोड्या करतो म्हणून. खरं आहे का? खरं सांग. खरं. खरं. बरं. हे भाषण तू केव्हा केलं होतं बाबा? 26 जानेवारीला केलं होतंस ना? कुठं? शाळेत. बरं. हे भाषण तुला कोणी लिहून दिलं होतं? सरनी. सरनी दिलं होतं तुमच्या? काय नाव आहे सरांचं? मस्के सर. मस्के सरांनी लिहून दिलं होतं का? बरं. मग हे पाठ तू कसं केलं बरं? किती दिवसात केलंस? चार. चार दिवसात पाठ केलंस? बरं. आणि कोणी पाठ करायला मदत केली? सगळं सरांनीच केलं का? घरी आल्यावर पण? बरं. बरं, मला सांग, तू त्या भाषणात लोकशाहीमध्ये खेळायला, झाडावर चढायला हे सगळं आवडतं, तुला वडील हे सगळं करताना रागवत नाही म्हटलं होतास. मला सांग, तुम्ही कुठं कुठं फिरायला जातात, काय काय खेळतात? लपाछपी खेळता ना? आणखी काय खेळता? खो खो, कबड्डी. बर. कोण कोण असतं तुझ्या मित्रांची, काय नाव आहेत? गणेश, वैभव, कृष्णा. बर. अजिंक्य. बर. शेतात जातात का तुम्ही फिरायला? खेळतात ना. तुझे वडील तुला रागवत नाही का? रागवतात ना. मग तू भाषणात तर म्हणला ते लोकशाहीला लोकशाही मानतात, त्याच्यामुळे ते रागवत नाही म्हणून कधी कधी. बर. बर, मला सांग, तू त्या भाषणात म्हटला होता, खरं सांग एकदम, हा की लोकशाहीची मूल्ये पाळली नाहीत, की कधी कधी आतंकवाद्यासारखं गुरुजी तुडवतात, कधी मार खाल्लाय का गुरुजीचा? खरं सांग. किती वेळेस खाल्लास? दोन चार वेळेस. दोन चार वेळेस का? बरं. खोड करताना. हो ना. कोणाला खोडी केली होतीस? खरं सांग. सार्थकला केली होती?
कार्तिक मला सांग, तुला भाषण करायला खूप आवडतं का रे? हो, खूप आवडतं. बरं, तुला कोणी कोणी सांगतं भाषण केलंस तू खूप चांगला दिसतो म्हणून? तुझे मित्र सांगतात का तुला? हो. बरं, तुला मोठेपणी काय व्हायचे? आर्मी जायचे. आर्मीमध्ये? बापरे, तुला कोणी सांगितलं आर्मीत जायला पाहिजे म्हणून? आवडतं तुला? का बरं जायचं आर्मीत? आवडतं ना? हो आवडतं. म्हणून जायचं? बर. हा आहे कार्तिक वजीर, ज्यानं सांगितलं की त्याचा जो छंद आहे खरं तर भाषणाचा आहे, खोड्या करायला त्याला आवडतं. अर्थात या सोजळ मुलाचा शोध आता आमचा इथेच थांबलाय. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.